नमस्कार स्वागत आहे तुमचं आपली बातमी डिजिटल या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आर्य चाणक्यांविषयी सुमारे तेवीसशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या आर्य चाणक्याचे विचार आजच्या काळातही तितकेच लागू आहेत चाणक्यानं आपले विचार कुठल्याही धार्मिक संदर्भात मांडले नाहीत किंवा विनाकारण नैतिकतेचं अवडंबर वाजवलं नाही त्यामुळंच चाणक्य कधीही जुना होत नाही त्याचा विचार वैश्विक आणि आजच्या काळातही तितकाच नावा वाटतो नंद कुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही असा प्रण चाणक्यानी घेतला होता हे सगळ्यांनाच माहीत आहे पण असा प्रण चाणक्यानी का घेतला हे पाहणंही तितकच महत्वाचं आहे चाणक्यांच्या काळात भारतात अनेक छोटे छोटे राजे आपापसात भांडणात मग्न होते परकीय आक्रमण अगदी वेशीवर आलं असतानाही कुणालाही त्याच काही स्वयं सुत नव्हतं प्रखर राष्ट्रभक्त असलेले चाणक्य यामुळे अस्वस्थ होते भारतवर्षात एकच अखंड विशाल आणि शक्तिशाली राज्य असावं अशी त्यांची कल्पना होती त्या काळात सेल्युकस या शासकानं पुरुराजावर हल्ला केला होता हा सेल्युकस आधी जगजेत त्या सिकंदराच्या सैन्यात जनरल होता त्या काळात तुलनेनं शक्तिशाली असलेल्या मगधचा नंदवंश राजा धनानंद याच्याकडे चाणक्य हे परचक्र परतवण्याचा प्रस्ताव घेऊन हो गेले पौरव राज्यातून शेलुकसला पळवून लावण्यासाठी नंद राजाने पुढाकार घ्यावा असं चाणक्यांना वाटत होत पण आपल्याच मस्तीत असलेल्या आचार्यांना स्पष्ट शब्दात नकार तर शिवाय त्यांना भर दरबारात अपमानित केलं उलट सेल्युकसच्या मदतीनं आपणच पौरव राजाची हत्या केल्याची कबुली धनानंदानं दिली या गोष्टीमुळं भयंकर संतापलेल्या आर्य चाणक्यानी धनानंदाच्या चा भर दरबारातच नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही अशी ती सुप्रसिद्ध शपथ घेतली यावेळी चाणक्याना मगधमधून मधून हकलवण्यात आलं त्यानंतर धनानंदाला पराभूत करू शकेल अशा योग्य माणसाचा शोध चाणक्याने सुरू केला त्या दरम्यान त्यांना वीस बावीस वर्ष वयाचा चंद्रगुप्त भेटतो या मुलाला आपला शिष्य करून घेऊन चाणक्य धनानंदाच्या विरोधात जमवाजमव आपल्या कूटनीतीच्या जोरावर चाणक्य मगधच्या विरोधात उत्तर भारतात एक मोठी फळी निर्माण करतात आणि नि धनानंदाचा संपूर्ण पाडाव करतात चंद्रगुप्ताने धनानंदावर केलेली निर्णायक लढाई पुढचा भारताचा इतिहासच बदलून टाकते अवघ्या पंचवीसाव्या वर्षी चंद्रगुप्त मगधचा राजा बनतो चाणक्याचा तपोबल आणि चंद्रगुप्ताचा पराक्रम याच्या जोरावर संपूर्ण भारत मगधच्या आधिपत्याखाली येतो चाणक्य नसते तर धनानंदाचा पडाव झाला नसता परकी ही परतवून लाव लावता आलं नसतं त्यामुळं चाणक्याला भारताच्या इतिहासातलं एक सोनेरी पान मानलं जातं एका गुराख्याच्या मुलाला भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सम्राट बनवण्याचा श्रेय तर चाणक्याला जातच पण नुसतंच राज्य मिळवणं हे त्यांचं उद्दिष्ट नव्हतं ते राज्य कशासाठी पाहिजे लोक कल्याणकारी राज्य कसं उभारायचं राज्याचा राज्या व्यवहार कसा असावा आपलं अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राजाने काय करावं परकीय सत्ताशी संबंध खात्याची रचना कशी असावी त्यांची कार्य काय असावीत या संदर्भातलं अतिशय सूक्ष्म आणि स्पष्ट विवेचन चानक्यानी आपल्या ग्रंथांमध्ये मांडलंय ज्ञानाच्या याच सामर्थ्यावर मुघल आणि ब्रिटिश साम्राज्यापेक्षाही मोठं साम्राज्य साम्राज्य उभं राहिलं चाणक्याने आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली हे काम केलं राजा असो की सर्वसामान्य व्यक्ती त्यानं आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावं याचं उत्तर चाणक्य नितीत आहे हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर तो अनुभवसिद्ध सिद्धांत आहे राजकारणात तर चाणक्य नीतीचा बोलबाला आहेच पण नोकरी व्यवसाय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात चाणक्याचे विचार दिशादर्शक आहेत त्यामुळंच तेवीसशे वर्षापूर्वी होऊन गेलेला हा विद्वान आजच्या काळातही रिलेवंट आहे चाणक्य नीतीचे विविध पैलू आपण क्रमाक्रमानं या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चाणक्य नीती सांगणारा चाणक्य नेमका कोण होता याची कल्पना या यावी यासाठी हा व्हिडिओ आम्ही तयार केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार